मी यजमानापेक्षा श्रोत्यांना किंमत देतो, यजमानाला राग येऊ नये. यजमान कोणालाही बोलित नाही, श्रोते इतकं यजमानाला महत्व द्यायचंच नाही. आणि जो महाराज श्रोत्यापेक्षा यजमानाला महत्व देत असेल तो हराम कोरे. विठला विठला ज्या वक्त्याला लोक मानते त्याला यजमान आमंत्रित करीत असतो. आणि स्वतः अति चाणाक्ष असतो, कोणाच्याही पुढे बसायला स्वतः रिकामा नाही. तुम्ही एक एक पुढे बसलेला माणूस हजारो गिरगावकर अवतारा झुकतात इतके श्रीमंत माणसं आहात, तरी तुम्ही वेळेतला वेळ काढून बसता. श्रोतेच्या भूमिकेत आहेत तुम्ही, म्हणून तुम्ही शंकराच्या भूमिकेत आहात. माझ्या ज्ञानवरायच्या वाणीनुसार प्रभू तुम्ही महेशाची आमूर्ती, म्हणून मी श्रोत्यांना किंमत देतोय. तुम्हा सर्व श्रोत्यांच्या चरणी नाक घासून साष्टांग प्रणिपात करतो आणि माझ्या पत्रावर येतो. नवल केवडे केवडे नकळे कानवाचे पुढे. माझ्या द्वारकाधीश श्रीकृष्ण परमात्म्याच्या जीवनातलं प्रत्येक नवल, प्रत्येक नवल बघा, अभंगाच्या पूर्व कळव्यामध्ये, प्रत्येक कळव्यात पूर्वार्धात नाविन्य सांगितलं, एक टोक सांगितलं, आणि अभंगाच्या प्रत्येक कडव्याच्या उत्तरार्धात ते टोक खाली गेलेलं सांगितलं. अनंत ब्रह्मांडे उदरी, हे सर्व विश्व ज्याच्या पोटात आहे किती मोठा आहे तो नंदा घरी. किती लहान झाला, हरी हा बालक नंदा घरी. किती लहान झाला बरोबर, हे तुमचा नुसता नाशिक जिल्हा नाही. आमची हरिभक्ती बरं आहे ना भाई, कसे पकडतच कस. हे कीर्तनात असले की महाराजाचा बी कस झाला. आमच्या इथे एक माणूस बैल लहानपणी आणायचा, तर ते हुशार माणूस होता, त्याला वासराची पारख होती. त्याला माहिती हे वासरू घेतलं की शिंग असे सरळ राहते, गुबगुबी लांब सरळ शेपुट्टा खाली टेकलेले, तसं काय वास, तसं पकोदातलं गोड वासरूचे विठाला. छान कृष्ण सुद्धा छान वाजवतो, रोज येत होता भागवत छान. आमच्या मोहन महाराजांना बस त्याचा भाग आहे. आपल्या आपल्या गल्लीत आपण छान पण केलं पाहिजे. लय गोड माणूस छान. बैठकीत गेलं, इथून गेलेला कणाराच काढित आपण असत. काही काहीची वाणी तशी बोल असते. मला वाटतं कीर्तना थिबो आलात मग दुकान बसली, पण झाड बैठकीत जिनोत तरी जाय कडे नको. सर्वांना प्रणाम करतो. आनंद ब्रह्मांड देवधरी, अरे हा बालक नंदा. हे विश्व नुसता नाशिक जिल्हा नाही, साती दीप खालचे सात वरचे सात, 14 भुवन 21 स्वर्ग ज्याच्या पोटात एवढी मोठी व्यापकता. आणि तो नंदाच्या घरी बालक होतो. पृथ्वीजीने तृप्त केली, बघा सर्वांना जीव घालायचं काम त्याच्या हातात. 5 लाख रुपये बॅग मध्ये, 550 लाखाची गाडी बसायला आहे. रस्त्याने चाललाय, दोरड्याचा दिवस आहे, एकही हाटेल उघडलं नाही. आणि जे उघडे होत ते त्याचेच उघडे होते. ₹550 लाख गाडीमध्ये, 550 लाखाची गाडी, गळ्यात ठोकर मार, फुटाने पण खाल घेतली. फुटाने त्याच दुकानात विकत आहे, दुसरी कुठे दुकान. एवढे पैसे असून काय फायदा, काय तुझ्या नशिबातच नाही. एखाद्या बाईनं सांगा मा तुम्ही आता चालले सकाळी जेवून जा बर, गरम गरम 2 पोळ्या खा, भाजी झालेली हे जाऊ दे, टकटक लावू नको. त्याच्या अन्नाला डावलं इळभर मिळलं तसंच आपलं, जिथं जाईन तिथं नुकतीच संपत होती गेले. कारण कोण जीव घालायचा आणि कोण उपाशी ठेवायचा आहे, हे ज्याच्या हातात आहे त्याला जगाचा मालक आहे. पृथ्वी जेने तृप्त केली,
सगळ्यांना तृप्त करण्याची ताकद आहे. त्याशी यशोदा भोजन झाले. काय नवल ते जगाला जीव घालायला आणि त्याला यशोदा जीव घालते हे नवल. विश्वव्यापक कमळापती फार मोठा अपघात झाला. चार दोन जागेवर शरीर कापल्या गेलं तरी पण तो वाचला. कोणकडावर घेतलं त्याला? पंढरपुरात त्यांनी करावलं. हे डॉक्टर औषध पाणी आमक तमक आमके पळत आले त्याने उचललं फरण केलं हे सगळं निमित्त मात्र. हे तू पाठवलं जरी असलं तरी त्यानंच पाठवलं. या सर्व विश्वातल्या घडामोडी सगळं त्याच्याकडे आहे. प्रत्येकाला कडीवर घ्यायची त्याच्यात ताकद आहे आणि त्याला गौरवीनं कडीवर घेतलंय. नवद केवळे केवळे तू का म्हणे नटधारी भोग भोगोनी ब्रह्मचारी. 16,108 पत्नी पण ब्रह्मचार्याच्या यादीत आहे. आपण एक बायको केली टाकून दिली तरी आपण ब्रह्मचार्याच्या यादीत नाही. विदुराच्या यादीत बायको मेल्यावर विदूर आणि टाकून दिली तरी विदूर. बायको मेल्यावर विदूर आणि टाकून दिली तर खटवा. बायको गेल्याच्या नंतर त्याला विदूर म्हणतात. बायको असून समाधीत नाही त्याचं तोंड पाहिलं की 3 दिवस घातक असते. विठ्ठला विठ्ठला संन्यास जर बाल ब्रह्मचारी कोणाला म्हणते माहितीये का? ज्यानं लग्नच केलं नाही त्यानं भगवी वस्त्र धारण केली त्याला संन्यास म्हणायचं. बाल ब्रह्मचारी कधी कधी लग्न करूनही संन्यास घेता येतो. बरेच लोकांनी घेतला पण त्यांना बाल ब्रह्मचारी असं म्हणता येत नाही. त्यांना एखादा संन्यासी म्हणता येत पण बाल ब्रह्मचारी नाही. मग 16,108 बायका तरी ब्रह्मचार्याचे यादी यालाही म्हणायचं. नवद केवडे केवडे नकळे कानवाचे कोडे. हा साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ झाला आपलं कीर्तन. आता तुम्ही उठले तरी हरकत नाही. विडाला विडाला काय नवल आहे? दोन नवल तुमच्या पुढे म्हण. 7व्या अवतारामध्ये राम रावणांचं युद्ध झालं. या युद्धामध्ये लक्ष्मणजीच्या हाताने इंद्रजीत मारला गेला. इंद्रजीत हा रावणाचा मुलगा. पप्पा त्याच्याजवळ इंद्रजीत मारला. इंद्रजीताच्या शरीराचे तुकडे ती नवल सांगतोय. नवल नवल दोनच मुद्दे सांगतो. इंद्रजिताची उजवा हात स्वतःच्या दारात पडला. डोकं प्रभू रामचंद्राच्या पक्षात गेलं आणि शरीर युद्धभूमीच्या ठिकाणी पडलं. तीन तुकडे. बैग आल्या बाहेर पाहिलं तर हात हात लक्षात आला मालकाचा आहे पण पतिव्रता दुसऱ्याला आपलं दुसऱ्याच्या आपल्याला माहित नाही. तिचं नाव पतिव्रता असत. हुशार बाई होती. त्या बाईनं दौड टेकली ताक टेकला ध्वजपत्र टेकलं आणि त्या भुजेला नमस्कार केला. हे भुजे श्लोक सांगत नाही वेगळाच सांगतो गारठी सोपे भाषे. हे भुजे मी जीवनभर मालकाला ब्रह्मांडाचा मालक जर समजिला असेल म्हणजे माझ्या पतीलाच मी जर देव समजिला असेल त्याच्यामध्ये तिला इतकं जर पाप घडलं नसेल तर तुटलेली भुजा जरी असतील तर कोणाची लिहून दाखव. ताड दिशा तुटला. कर 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 लिहित राहिली तिच्या मालकाचं नाव. मग तोंडातल्या वेळात हुकून टाकलं. पतिव्रतावरती प्रवीण होती काही नावी असेल तिच्या. ती भुजा कवटाली हृदयाशी धरली रडू लागली. युद्धभूमीतल्या रावणाच्या सेवकांनी बाकीचं प्रयत्न घरी आणलं. डोकंच नाही त्या प्रयत्नाला. डोकंच नाही. डोकं भगवान प्रभू रामचंद्राच्या पक्षात आहे. सासूकडे गेल्या त्या काय सुंदर मालक गेले माझे
कोणाला सांगायचं माहिती आहे? इंद्रजिताच्या आईला. काय दुःख असेल तिला? मुलगा आहे तिचा, तो मुलगा. एकीचा कपाळाचा मालक, एकीचा पती, एकीचा मुलगा आहे. कळकळातून सासासुराने विठी मारली, उकसाबुकसी रडत होत्या. संध्या काय करू? काही नाही, रडू नका. त्या फक्त माझ्या मालकाचं शीत प्रभू रामचंद्राच्या पक्षात गेले, आनंद येत का? बाई फार हुशार होती. मंडोदरीनं सांगितलं, सुनबाई जितकं दुःख तुझं आहे तितकंच दुःख मला आहे, माझ्या पोटचा गोळा येतो. पण लक्षात ठेव, मालक जर म्हटले प्रभू रामचंद्राच्या तिकडे जाऊ नको, तर मुलाचं जरी डोकं असलं तरी मी जाणार नाही, याला म्हणायचं पतिव्रता. ऐकायला तयारच नसतात काही काही. जाऊ नको एका ठिकाणी, जाच शासनानं काय स्वातंत्र्य दिलं असेल ते मला सांगायचं नाही. पण भारतीय संस्कृतीतली प्रणाली, बाल्य रक्षण ती पिता, तारुण्य रक्षण ती भ्रता, आणि वार्धक्य रक्षण ती पुत्र, हा नैव नैव स्त्री स्वतंत्रता. बालपणा स्त्रीला आई वडिलाचा धाका असावा, तरुणपणात आपल्या पतीचा धाका असावा, आणि 90 वर्षाची जरी स्त्री झाली असेल तर म्हातारपणात तिला तिच्या मुलाचा धाका असावा. कारण सांगतो, 60-70 वर्षाची माथारी आमची, ती म्हणली मुलाला मला सोहळ्यात जायचं. मुलगा हुशार होता, म्हटलं त्यानं सांगितलं, माय आता तू थकलीस, सोहळ्यात इतकं सोपं नसते, गर्दी असते, पहाटे उठावं लागतंय, आणि ज्याचा तो बेजार असतो ना, कारण प्रत्येक जण चलते. आता उदाहरणार्थ बाळू महाराज म्हणजे प्रवीण बुवा, मी थकलो, ते म्हणतील मी पण चललो ना. तुम्ही तिघ काय म्हणता? आम्ही पण चललो ना, आम्ही चललो महाराज, आम्ही पण थकलो. येणवी ठीक आहे, तिथं गेलं पाठ दुखायली, एखाद्या उभं अरे काही करायला ठीक आहे, धकते इथं. पण तिथं ते चालायलेत, मी चालायलेत, विकास कसं शक्य आहे? आई तू एक काम कर, तू थकलीस, मी आपल्याकडे गाडी नाही पण 10-15 हजाराची किरायाची गाडी करतो, जाताना तुळजापूर करू, पंढरपूर करू, मोठा महादेव करू, सासोड करू, जेजुरी करू, सासोड करू, आणि मग आळंदीला जाऊ, देहू करू, येताना शिर्डी साईबाबाचं दर्शन घेऊ, तसंच नाशिकला जाऊ, त्र्यंबकेश्वराचं दर्शन घेऊ. आणि आई येऊ ग, जाऊ दे 10,000 रुपये, आपल्याला भरपूर कापूस झालाय. मला शिकी तू माय शहाणा, अन्न थाली गेली. गेल्याच्या नंतर सासोडच्या घाटामध्ये केळी वाटू लागली, लागली केळीच्या रांगाला, तिथे काही वाटत शेंगदाणे आंबे केळी काही वान गेलं तरी हिशेबात खातील. मला असं वाटतंय, आपण काही करीत असताना जर ते चुकलं तर मनाला लाज वाटावा असं वागावा. ठीक आहे, कोणी देत असेल, एकादशी आपल्याला भूक लागली, एखाद 2 केळी घ्यावं खावा, त्या पिशवीत टाकायच्या, हालून 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 त्या पिशवीत त्या केळीचं गरगट झालं. कशाला मिळाली मंजुळा आहे घरांना ते, कशाला गेली तिथे ती, इकडचा उकांडा धुवून काढणे सोडून तू तिथे गेली, आणि तिथं उकांडा डोक्यावर घ्याली, काय तू कुठं गेली तर सारखी काय अर्थ आहे? केळी खाल्ली, दुसऱ्यानं केळी खाल्ली, रस्त्यावर कातळ टाकलं, तिचा पाय घसरला, उजवा गुडघा मोडला, नेमका मीच तिथलो होतो. मी आणलं तुळसा काकू कसं काय पडली? केळावरूनच पडले बाबा. मग उजवा गुडघा मोडला, बघ्याला फोन लावर, मी बघ्याला फोन लावला, बघ्या ते आईचा उजवा गुडघा मोडला, म्हणलं बाबा डावा मोडला म्हणून घरी आणतो, डावा मोडू द्या तिचा म्हणून घरी आणतो. त्याचं सांगायचं अर्थ करा, स्वातंत्र्य नसावा, ऐकत जाव कोणाचं, ऐकत जाव. थोडी शिकव सर मागच्या मेरी सरका पुढे सर, इथं काय बॉम्ब पडत होता, जास्त जवळ घेतल्या असं असं होत असत. बाईनं सांगितलं, माझे पती जर म्हणले जा तर मी जाईल, अन्यथा जाणार नाही. रावला कळगिले सांगितलं, प्राण नाका, ते बी रडू लागले 20 डोळ्यानं, 15 किलो होत ती गेलो होत, बायको हुशार होती. त्याचा एक दुसरा परिणाम पुरावा सांगतो तुम्हाला. बायका म्हणत असते मेला आमच्यात नांगर फिरतो, ऐका तुम्ही फार मोठ्या ताकदवान आहात,
कारण मालक हा बाहेर फिरत असतो, लेकराला संस्कार करण्याची ताकद तुमच्यात असते, म्हणून तुम्ही जास्त सावधगिरी बाळगली पाहिजे. मी तुमचं वर्णन चेष्टा करतो त्याच्या पलीकडे हजारो पटीने यांचं वर्णनही करतो, बरोबर गोष्टी आहे. कारण आजही महाराष्ट्राच्या मातीत नानायकाला सात्विक बायको भेटली म्हणून त्याचा संसार गोड झाला. मीच पाहिले असं नाही, तुम्हालाही बघण्यात भेटत असतील. बऱ्याच हलकटांना बायका सात्विक आहेत म्हणून त्यांचे संसार सुखाचे. मायबापाचं नाव करण्यासाठी नानायकाचा सुद्धा संसार करतायत ही माझ्या महाराष्ट्राच्या मातीतली नारी आहे. दोन्ही गोष्टी आहेत. मालकाचं दर्शन घेतलं, मालक इंद्रजिताचं शेर तिकडे जाऊ का? नाही जायचं. रामाची सीता माझ्या ताब्यात, तू जर तिकडे गेली तर तो त्याच्या ताब्यात तू राखली. मंदोदरीनं सांगितलं मालका, नाही मना बास संपला विषय मी जात नाही, पण राम मला तिकडे ठेवणारा राम नाही, तो मर्यादा पुरुषोत्तम एक पत्नी व्रत आहे, जगातल्या प्रत्येक स्त्रीला आई मानणारा राम आहे आणि तो मला ठेवणार नाही, पण मी जात नाही. तुम्ही नाही म्हटले ना? नाही. सुनेला सांगितलं बाई मी जाऊ शकत नाही. सासऱ्याने सुनेला सांगितलं सुनबाई जाऊ नका. सुनेचा अधिकार काय? सासऱ्याचा अधिकार कधी असतो माहितीये का? त्या मुलीचा नवरा वा ती जर पाठीमागं थांबत असेल तर सासऱ्याचा तिच्यावर अधिकार. हिला थांबायचं नाही ना, हिला सती जायचंय. आणि सती जाणाऱ्या स्त्रीवर देवाची तर ताकद नाही. सती जाणाऱ्या स्त्रीवर देवाची सुद्धा ताकद नाही. सासरा कोण्या पाण्यात धुतलाय? विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. सतीची ताकद मोठी. सतीनं देखे आग्न, सतीनं देखे आग्न. तिचे मालक वारल्याच्या नंतर तिची आयाताकृती चिता असते, आयाताकृती. आणि सतीची चिता चौकोनी असते, मंडल असते. आणि मालकाच्या उजव्या हाताला गेल्याच्या नंतर हिरवी डावी कोणी, पण गेल्याच्या नंतर चिता ही उजव्या हाताला असावी चौकोनी. त्या चितेवर ती मांडी घालून बसत असते. प्रेताचे आधी वस्त्र जळते मग प्रेत जळते, सतीचं आधी शरीर जळते आणि मग वस्त्र जळते. कारण अग्नी सतीची इंद्रिय बघू शकत नाही. सती न देखे अग्न, पाहू शकत नाही अग्न, इतकी ताकद असते सतीची. गेली तिथे पाहिल्याबरोबर सर्व वानरांनी सरोजना पाहिली, काय मावली होती. बघितल्याबरोबर बाकीच्या वानरांच्या लक्षात आलं सीताई साहेब रावणाने दिल्या काय आपल्याकडे. मारुतीला सांगितलं बसा एखादी ती शिकाय. नवल केवढे केवढे सांगायला काय नवल बघून त्याच्या जीवनात. पाहिलं तर कुंभकर्णानं बघितलं आपल्या सुंदर आल्यात. काय हुशार बाई होती, सासऱ्याच्या पाया पडली. पडत जा. सुनानं माहेरावून आल्याच्या नंतर सासू सासऱ्याचं दर्शन घेतलं पाहिजे. सासू आवडू सासरा आवडू न आवडू, पण पाया पडलं पाहिजे माणसं. कारण त्यांच्या आशीर्वादानं संसार गोड होत असतो. हल्लीच्या सुनायला सासऱ्यानं कमिलेली संपत्ती आवडते, सासू सासऱ्यानं कमिलेली ती आवडत नाही. झोपीत भिताड पडणं आणलं कोणासाठी वेळ जगत असते माहेर. आणि जे आई वडील आवडत नसते त्यांना काय महत्व काय त्या गोष्टीला? आपण प्रपंचात काय शान बरा करायचा? विभीषणाचं दर्शन घेतलं कोण? प्रभू नाही. लंकेश राजा रावणाच्या सुनबाई ती इंद्रजिताची धर्मपत्नी. काय करा, माझ्या मालकाचं शिर इकडे आलं. सुखदेव जी आहे का? श्री ती आता मी सोन्याचं पात्र नीट मखमली कपडा घेऊन आली. त्या सोन्याच्या पात्रामध्ये शिर टेकलं, वरून मखमली कपडा टाकला, मालकाला प्रणाम केला. पण तिथंच बोलायला सुरुवात केली, काय मालक, काय तुमचे बाबा होते? 14 चौकड्याचं स्वराज्य तुमच्या बाबानं 33 कोटी देवता बंदीत टाकल्या, पण तुम्हाला नाही वाचू शकले. तर साहेब आहे काय तुमचे एक काका खंड्यांशी अन्न खाऊन झोपणारे, तुम्हाला वाचू शकले नाही. तुमचे एक काका मात्र प्रभू रामचंद्राच्या पक्षात गेले. पण एक लक्षात ठेवा मालक, माझे बाबा असते तर तुम्हाला बरं दिलं नसतं. खत 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 हसलं ते शिर, पापलेलं शिर हसलं. त्या बापानं तर काका पाडवले ना, तो हसतो बापानं मार. लक्ष म्हणजे लक्षात आलं मी मारलं मी बाप कस काय. मग डोळे झाकून विचार केला तर मी शेषाचा अवतार आहे आणि ही शेषाची कन्या आहे. सुलोचना ही शेषाची कन्या आहे, इंद्रजिताची मुलगी होती. आणि मग लक्ष्मणाच्या लक्षात आला, पण पोरीच्या कपाळावरचं कुंकू बापानंच पुसलो.
कुपुस्थापन पोरीच्या कपाळावर. इंद्रजीत माझा जावाई आहे. सर राजकारणच बदललं. तरी नाते गोती लागले ना फार्मच काढू घेतले पटापट. इलेक्शनच्या आदल्या दिवशी फॉर्म काढले. भगवान प्रभू रामचंद्र म्हणे लक्ष्मणा ताण घेऊ नका. इंद्रजीत होत व्हायचा. वानर म्हणजे देव आहे काय नाही. पाच सात दिवसापासून कातडी फुले नाही राक्षस आहे ना आमच्या अंगाला. आम्ही रानातला पाला खातो झाडाचं तुमचं काम करतो. आम्ही का तुमच्या सुटकेशी घेतल्या का दारू पिली का चिवडा खाल्लाय का धाब्यावर बिल तुम्ही आमचं भरलंय का आमच्या गाड्यात तुम्ही पेट्रोल पंपावर डिझेल टाकलंय. फुकट काम करायला ना तुमचा प्रचार आणि तुमच्या आता नाते लागले का. भगवान म्हणले अरे माहित नव्हतं आम्हाला. आता कसं माहित झालं उद्या मतदान आज नाही म्हणजे झालं माहित. उठवायचं पुष्पदंत नावाचे एक वानर होतो. वानरांची गोड नाव आहे. यतिदंतो पुष्पदंतो भयदंतो साक्षीदंतो अश्वदंतो भयाश्वस्थितां वानराः. गोड नाव काय वानरांची नाव असते. अव काय काय पोरायचे नाव चिळस वाटते ऐकल्या. लहानपणी ठीक आहे ते शेंबळे म्हणून आणि मोठं झालं त्याचं ते नाव ऐकलं. त्याला शाळेत गुरुजीला घेताना लाज वाटते त्याचं नाव. गुरुजी सुद्धा लाजते. पटकन त्याचं आड नाव घेते आणि कडे सोडून देते. लेकरायची नाव आता गोड वाटण्यापेक्षा नंतर गोड वाटावं अशी ठोक जा अशी नाव ठोक जा. मग म्हणे अरे यांना काय बोलायचं म्हणे. आपला जो मुखी आहे का पक्षप्रमुख मारुती राय चला त्याच्याकडे खेळ्या माझी हनुम्याशा. आणि मारुती रायकडे गेले त्यांना सांगितलं म्हणे राम इंद्रजीताला उठवायला. कोणता राम रे. मारुती राय वजनात बोलले अरे आपला. कोण आपला. श्रीराम. कोण श्रीराम. आपण ज्याच्या संघ येते राम. कोणता आपल्या संघ राम. कौशल्यानंदन राम. मारुती राय म्हणले मालक. आणि इंद्रजीताला उठवायचं. चलना म्हणे सारा बळ झालाय तिकडे इथं मिक्स खायला. उठवायची तयारी झाली म्हणजे राम मला काय बोलत तिकडे चल. मारुती राय जवळ आले. प्रभू रामचंद्राला नमस्कार केला. नवल सांगायलो अभंगर बोलतोय. नवल 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 काय म्हणलं इंद्रजीत उठवायचं. कशामुळे उठवायचा. इंद्रजीत आमचा जावय. कस काय तुमचा जावय. मारुती राय खरं काम करणारांना भेटत नाही. भय काय त्याच्या जीवा. ज्याची खरी सेवा भय काय त्याच्या जीवा. कोण भेट आहे. दोन तीन पोर असा. दोन पोरांना रात्रंदिवस काम करा आणि एक नुसतं जेवण केलं. लासलगाव इंचूर नाशिक लासलगाव इंचूर नाशिक. आणि दोन पोर रात्रंदिवस राहत काम. एका दिवशी एक पोरग लग्नाला गेलं तर वडील म्हणले काय रे आलाकड्या भागाला पाणी नाही. म्हणला 22 वर्षात एकाच दिवशी मित्राच्या लग्नाला गेलो तर बोलायले तुमचं राम तुम्हा. कधीच चुकत नाही ते. आणि जे नुसतं फिरत का त्याला दोन तीन हाणा. ते मग तुझा त्या काम करीत नाही. हाणलंच ना आपल्याला हे बिनकामे अशी शिव्या कधी पानचेट असतात ना ते बिनलाजी. त्या शिव्या देण्या काय नाही. एखादी थुतरी धानली काहीच वाटत नाही. ते जाणून बुजून बिन लागेल. कामात इतकं सुरा नाही. सुराने दिलं स्वामी खाजी पैसा. ताकद मारुती राहायची. त्याने सांगितलं प्रभू कस काय इंद्रजीत जाव. म्हणले सुलोचना लक्ष्मणाची मुलगी. बर आता ना ते कळाले तुम्ही उठवायचाच का. बर देवा एक विचार होता कळत मारुती जसं तुम्हाला ऐकायला वाटत वेगळं पण मी काय माझ्या घरचं थोडं सांगायचं. मारुती राय प्रभू रामचंद्राला म्हणले सुलोचना तुमची मुलगी इंद्रजीत तुमचा जावाई. मग इंद्रजीत जावाई म्हणल्यावर इंद्रजीताचे वडील रावण तुमचे कोण. मग रावणाची सीता कोण. कस कळ ना तुम्हाला. संदेश येतो तुम्ही बसलेले सगळे. रावणाचा मुलगा जर जावाई यांना तर रावण कोण. दिवाई. मग रावणाची सीता कोण. पळून देत असते कस तरी वाटलं नाही काय काय पण खोटं आहे का. आमच्या घरची जागिरी काही
मारुती आम्ही असं वक्ता का देवा जाऊ दे म्हणले झाकली मोठ सव्वा लाखाची अशी कशी सव्वा लाखाची म्हणले सगळं धुपनत निघाले मोठे तुम्ही नाही उठवायचं म्हणले आणि वेळ आहे काय म्हणता उठवा लागेल उड्डाण केलं आणि वाल्मिकाच्या आश्रमावर रामायणातला श्लोक लिहिला आणि भगवान प्रभू रामचंद्राच्या पुढे टाकला सातवा अवतार कोणाच्या ताब्यात नव्हता वाल्मिकाच्या ताब्यात बोलिला वाल्मिका श्लोक वाचायला लक्षात आलं दखल नाही उठवताय नाही उठील इंग्रजी त्याला हे सातव्या अवतारातलं काम आठव्या अवतारात 12 वर्षे एका गुरुजीकडे विद्यार्जन केली त्या गुरुजीचं नाव होतं महर्षी सांदीपनी त्यांचा मुलगा समुद्रावर स्नान करण्याकरता गेला आणि समुद्रात बुडून मृत्यू पावला वापस जाताना गुरुजीला विचारलं काय देऊ नको म्हणजे काही गुरुदक्षिणा नको लक्ष्मीचा मालक माझ्याकडे शिकायला मला काय देतो पण गुरुजींच्या पत्नीचं दर्शन घेतलं सांदीपनींच्या धर्मपत्नीचं काय देऊ तुम्हाला आईसाहेबांनी सांगितलं कृष्णा काय देतोस तू इथं होतास म्हणून मी तुझ्याच मुलाला पाहत होते तू इथून गेला की मी त्याला कोणात पाहू जगाच्या मालकानं 4.5 वर्षाच्या नंतर मेलेला मुलगा वापस करून दिला गुरुपुत्र गुरुदक्षिणेत वापस केला दृष्टांत संपला सातव्या अवतारात स्वतःच्या मुलीचं कपाळाचं कुंकू स्वतःच पुसलं पण मारलेला जावाईन तिथं आला नाही पण आठव्या अवतारात गुरुजींचा पुत्र 4.5 वर्षाच्या नंतर उठला यालाच म्हणायचं नवल केवळे केवळे Oh,
थोड़ प्रसंग मी काल तुम्हाला बोलून गेलो परवा एखाद लीला तुम्हाला याच्यात सांगेल. एकदा दरवर्षी गोकुळातले गौळी इंद्राची पूजा करायची. इंद्राकडे 222 काम असं एकच म्हणते. त्याच्याकडे एकट्याकडे 222 पद आहे. त्याने कोणाकडे नसतात ना नाही की पद एक किंवा दोन पद असते. रात्री मंत्री आले त्यांच्याकडे एकच पद होतो. भारती ताई को एकच 222 पद बिलारी गुरु एकट्याच म्हणते. दरवर्षी त्याची पूजा करत होते का गोकुळात त्याची पूजा झाली की ते पाऊस जरा शांत पाडित होते. गारा पाडित नव्हतो काय नव्हतं. त्याची पूजा करायची इंद्राची पूजा. काय पंढरपुरातल्या मालकाच्या लक्षात आलं देव जाणे त्याने इंद्राची पूजा तर केली. ते म्हणजे गोवर्धनाची पूजा करायची. गोवर्धनाची पूजा करायची. हे नगर म्हणजे इंद्र इंद्र काय नाही इंद्रच पुढे तिकडं गोवर्धनाची पूजा करायची. गवळी म्हणले आहो तर नाही तसं नसतं वय कमी होतं देवाचं. आहो ते पाऊस पाडते म्हणून गवत उगते. गवत उगले आपल्या गाई खात्यात म्हणून आपल्याला दूध दही लाक दोन्ही सगळं मिळते. आहो भगवान म्हणले गवळी दादांनो ऐका त्यानं किती जरी पाऊस पडला ना आपल्याला जर जमीनच नसली तर कुठं गवत उगल. तुमच्या छताव का पत्राव का घराव का अंगणार कुठं काय ते बोलू देतो मी कोणाला. तो देव चतुरातो शिरोमणी गुणदावण्याची खाली ते काय बोलू देतो कोणाला. हे मी तुझ्या घरचा मला चला म्हणलं करायची पूजा. दरवर्षीचा जो नियम होता गोवर्धनाची पूजा आजही प्रथा आहे. 15 दिवस 20 दिवस जर पाऊस कायमचा बंद झाला पावसाळ्यात तर काही काही भागात एखाद्या साधू अधिकारी व्यक्तीला आणून नामाचा सप्ताह उभा करतात. नामस्मरण आणि त्या सप्ताहामध्ये गोवर्धनाची पूजा करतात. मोठा असा गोळा करायचा चिखलाचा त्याच्यावर नाना प्रकारच्या वनस्पती आच्छादन करायच्या. दह्याचा मुरमुऱ्याचा प्रसाद असतो. ते गोवर्धनाची पूजा नामस्मरण कार्याचं कीर्तन अन्नदान असं खूप वेळेस काल्याचा प्रसाद खाऊ द्यायला नाही पण पाऊस आला. पण त्या साधूची ताकदही तशी लागेल त्याची नामावर श्रद्धा तशी लागेल अधिकार तसं लागेल. गोवर्धनाची पूजा केली इंद्रान सेवक पाठीले काव म्हणे इंद्रा विडला 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 पर्वताची पूजा आहे. गोवर्धनाची पूजा नवल सांगतो तुम्ही ऐकलं असेल नसेल तरी तुम्ही सांगतो. इंद्राला इतका राग आला इतका राग आला. अकाले वर्षतम मेघम म्हणजे अवकाळी पाऊस जो एरवी मोसमी. आता शासन काय हे म्हणजे हवामान खात्याचे काय सांगते. आता सध्या मान्सून इथे इथे आलेला आहे. आमक्या आमक्या राज्यात तो रसन पोळी खायला ते सांगत असत. आता तो आमक्या आमक्या जिल्ह्यात येऊन तिथ आमका आमक्या आता तिथ आमटी आणि भाकरी खाणार आहे. लगेच लासलगावला भेळ प्रसिद्ध आहे तिथेही भेळ खाणार. मान्सून कसा भेळ खाईल ते सुद्धा हे मोसमी पाऊस झाला. अवकाळी पाऊस अवकाळी पावसाला वाईट म्हणजे नाही. पाऊस कधी अवकाळी पडत असतो माहितीये का. ज्या प्रांतात धर्माची विशुद्धता वाढत असते शास्त्राची विशुद्धता वाढत असते पुराणाची विशुद्धता म्हणजे कोणी कोणाला मोजितच नाही. मग आई वडिलाची सेवा असेल या काहीतरी सेवेची कमतरता आणि विशुद्ध वातावरण होतं त्या दिवशी त्यावरच त्या ठिकाणी अकाली पाऊस पडत असतो आणि संपत्तीचा ऱ्हास होत असतो. हे त्यांना केलं तुम्ही आम्ही थोडंच केलं. पण अवकाळी पडलेल्या पावसाच्या पाण्याला सुद्धा शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी प्राधान्य दिले. अनवरत मेघ जळा धरणे बांधो निघाली जे तळा. ते अवकाळी पडलेला पाऊस पाणी अडवायचं धरण बांधायचं आणि त्या तळ्यात घालायचं मग नेहमी पिके डाळा.
मग तुम्हाला जसं लागेल तसं पिकाला देत राहा. 400 वर्ष पूर्वी नेले. आता एखादा सुटबुट घालून गुळ घ्यायची की अगं स्वाक्ष गिक्स बुटाळ घालून येतो हा पाणी आडवा पाणी बस तू खाली बस 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 तू कोण्या कोण्या रंगाचं पाणी पितो सांगाल माहिती. नगरी जिरचावी जलाशय निर्माण 700 वर्ष पूर्वी ज्ञानोपर्यंत अवकाळी पडलेलं पाणी ते शिल्लक पाहत जाणार ते थांबवा ते थांबवा. पण आपल्याला काय माहितीये का घरच्याचं इटन शेजाऱ्याचं भान नीट आपलं ऐकायला तयार नाही. दुसरंच बोकण देऊ घ्याल मोडन तो हो बोकण सुरू आहे त्याच्याला दुसरं बोकण देऊन घेतो आपल्याकडे काय कमी आहे का किती दाखवत चांगलं बी पेरावा. आता एखादी आरोटाईज सांगत असेल काय त्या सुंगायचं ऐकायचं आणि बियाची आरोटाईज कोणी करावं शेतकऱ्यानं सिनेमात नाचलेले हिरो ना उत्तम क्वालिटीचं बी आहे त्याला इचारा रताळ खाली लागते तर रताळे विठला विठला नालकपणाचा कळस सगळा आणि तुम्ही त्याच्यात लाग हा उत्तम बी पेरा ज्ञानभरायचं आहे का. सुक्षेत्राने ओलटे बीजही पेरी जे घोमटे आलोट फळ फेटे परी वेळे कि गा काय होई असं लग्नात बाबा है काय कधी शेतकऱ्याला पाठती आणि पुन्हा म्हणते कह पाऊस पडतो तुमच्या सगळीकडून पाणी घुसा आपलं पाठ करा. मी तुम्हाला शाप देत नाही लक्षात ठेवा आपलं लक्षात तुझं आपलं लक्षात तुझं वेळे कि गा वेळे नक्की जाते. आता खरड छाटणी करायची निघलं लग्न छानीत लोक तीन पोरीन भातन बुंदीन खरड छाटणी तशीच राहिली आणि 1.5 महिन्याने केली तो आज आहे का त्याला सुप्त अवस्थेत गर्भाशय व्हायला वेळेल नव्हतो दिले काय ज्ञान करायचं परी आलोट फळ भेटते परी वेळ की का वेळेल किंमत असते मोठी चनवटीचं अंतर म्हणत होते माझ्या लहानपणी मोठी चनवटी याच्या परीकडे सांगू का माझे देवते मालक जर म्हणतात सकाळी जर माणूस मेला तर त्याला झाकून ठेवा आधी पेरणी शेतात येडा करायला गेला मालकांनी सांगितलं गेड्याने सांगितलं अरे काही वापस आहे पण थोडं थोडं मुगात कोळपे घ्या बरं आणि गड्याला कोळपे घ्यायला सांगितले पण गड्याने कोळपे खांद्यावर लिहिले कोळपे हलके असते आणि जाताना एका कोळपेची इडी वाटणच पडली आता लोखंडी कोळपे त्याला इडी आणि फिरी असेल सांगच काही दिवसाला कोळपच राणाचं तयार करते तो काय म्हणून तसं काय मिळणार नाही आधुनिक तकारी येईल देव जाणे इडी वाटायलाच पडली ते पुन्हा घरी आलं मालकान म्हणलं मालक इडी हरपली रस्त्याने नाही घेऊ सरी का नाही मालकान मोटरसायकल की खांदी आणि लासल गावात इड्या करणार त्याच्याकडे इड्या करणाऱ्याकडे गेलो पण ते पेरेल होतं ते म्हणलं मग उतार लेव करून दे त्यानं आधीच वाजता इडी करून दिली नाना आणि साडेतीनला रानात गेलं
पावनी चार इतका पाउस सुरू झाला, 15 दिवस वापसत नाही, तनवरी मुख खाली वेळ उठल्यामुळे 2 एकरच पीक मातीत दिलं. ते आमचे संत सांगतात काय भंगारे भंगारायचं ऐकत मागचं ऐका आपल्यांचं ऐका. तेव्हा घरच्याच्या पायद्याला बसावा, शेजाऱ्याच्या उशाला नाही बसावा. काय कामाचं त्याच्या उशाला बसून, ते उठ म्हणलं तर उठावं लागते. घरच्याला एक ना एक दिवस नाही त्याच्या पायद्याला बसलं पाहिजे माणसं. पण आपल्याला ना घरच्याच्या जवळ नाही पायत्याला नाही दुसऱ्याचं चीज किती उत्तर फुटण्याखाली शिवण्याला अवकाळी पाऊस पडला इतका अवकाळी मेघ जो कडाडला शिळावर शल्या धारी मेघ जो कडाडीला काळ 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 आवाज हत्तीच्या सोन्यासारख्या धारा मोठमोठ्या गारा बर्फाची तुकडीची तुकडी तणा तण तणा तण कोरोनाला सांगितलं चाल चाल पार पाऊस एकही गोळी वाचलं नाही पाहिजे सगळे शतक काय मालकाची ताकद पंढरपूर हे उजळा म्हणे पर्वत गोवर्धन पर्वत हा कसा उजळ हा उजळा म्हणले आता शेतकरी होते कोणी का खेळाव कोणी का खेळावं सांगेल पर्वत उचलले जमीन तर सगळे काठीला तट माणसं असे सगळे जो काठी आता सरप निघलो काठी गोसल आणि घर तर शेतकऱ्याचं कोणी कोणी शेतकरी म्हणायचं बाई कळत अंगणावून शेतकरी कळत वंगणावून बाई कळती अंगणावून आणि शेतकरी कळत वंगणावून हिचं अंगण किती निर्मळ आहे त्याच्यावर ती बाई कळती ही किती साधली ती ते म्हणते महाराज मी गिरणी वाले नाम केल्याशिवाय दळण तो नाणीत नाही म्हणजे राजदूत गिरणी आला त्याने आंघोळ केल्यावर दळून आणते मी जर ज्वारी वाळू घातली ना तर काठी दळून बसते चिमणी पण दळणार बसू देत नाही म्हणून आपण निर्मळाचे म्हणलं निर्मळ बाई बघून आणि या ना आमच्या घरी चहा घ्यायला रुग्णात बाबा तिच्या इथे चहा घ्यायला गेलो तिला 15 नातू एक उठून आला की लगेच दुसरा बसत होता लगेच त्याच्यावर आखुंड टाकायची मेहनतीची एक अकाळी ती म्हणजे 1.5 महिने लागला वारा आलं ती राखुंड चहाच्या पातेल्यात गेली तिचं नाव निर्मला काम नदीला वागणं कळायला बाई कळते अंगणावून शेतकरी कळत वंगणावून आता बैलगाड्याने तुमच्याकडे टाकतोय कांद्याचे पोते बैलगाडीत टाकले ना आख वाजायला कोई 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 वंगण भेटणं जरा सगळं आहे आणि जमीन 350 एकर कोणी कोणी गेली त्याच्या त्याच्या त्या गोष्टी ज्या त्या गोष्टी परीक्षा केलेली असत सगळे लावले लावले दन दन काढे उचलला येणे गिरी गोवर्धन करंगली लावली तुम्ही कुठेही जा 4-2 लोक तुम्हाला चांगलं म्हणणारच नाही कुठेही जा कुठेही जा तुम्हाला सगळं चांगलं म्हणणारच नाही बोलतं पण जरा इथे तरच बोलत इतकं हात कशाला घालायचं ना काय स्वयंपाक झाला तेल लय टाकलं आणि त्याचं गेलं तू हो काऊन तुम तुला वाजवाय त्याचं उडाले तो काय घेण नाही नव्हती जरा एकून एखादा चिटकलीच झुली त्याची गोड नव्हती का घासण्या कत्तळली होती का असं काही ना काही दोष काढते देव जरी असला तरी काही गोळी म्हणजे बघा मी नुसती कोण गोळीत लावली नुसती कोण गोळीत लावली आपण काठ्या लावल्या हात लावले कोणी म्हणले मी डोकं दे आपोआपल्या बैलगाडी अशी बाजारात चालली बाजार कुत्रे लय नाग मालका संघ जायचा ते कुत्रं मालका संघच गेलं आता पुढचं गाव आल्यावर त्या गावातले याची भावकी वांग 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 कुठला दिवस मग हे भावकीच्या भेव भेव कुठे गेलं आखाखाली गेलं बैलगाडीच्या आखाखाली त्याची भावकी म्हणली बाहेर येऊन तुझी सोय पाहतो ते कुत्र म्हणलं आलो असतो पण बैलाला गाडी देत असे लय कुत्रे म्हणते मीच गाडी ओढितो अरे कुत्र्या ते हो कशी गाडी चालेल त्याच्यावर मला एक आठवलं काही काही नालायक म्हणते आमक्यापासून आपल्या धर्माला धोका आहे हल्ली मारा हल्ली मारा हल्ली मारा
या भारतातल्या भारतीय संस्कृतीतल्या हिंदू धर्माला काय कोणाची मायवाडी बोट लावायची? हिम्मत नाही, हिम्मत नाही, भीती तुम्हाला तुमच्यापासूनच राहील. एक मोठा माणूस अन्न तुमच्यासारख्याच्या घराचा साखर पुढे चालला. साखर पुढे पहिले बैलगाडी नव्हती, वाहन. 5-25 कोस लांब साखर पोचली, पण कुत्र संघ गेलो. आता कुत्र लय हौशी होत पाळायला. त्याला बसायला 2x2 बास, त्याच्यावर गादी, त्याला रोज 2 लिटर दूध होतं. ते मालकाकडे 5-50 मुशीचे 200 गाय की थाट होता. ते संघ गेलो. तिथं गेल्यावर साखर पुडा झाला, दिवस माळाला. पण पोरीच्या वडिलांनी सांगितलं, एक काम करा, मधल्या भाग्यावर चोर जास्त आली तिथं, तुम्ही काय रात्रभर लादणे येणं मारायने येणं असतं. मोठ्याने माणूस होती, गाद्या उशा तके गिके टाकले, आणि सकाळी तुम्ही 5 वाजता तोंड धुतले की मग निघून जा, मग काय चोरायची भीती नाही. पण कुत्रा मालकान पाहिला, अरे म्हणजे काय तू आलास? हो म्हणजे मालक म्हणले, अरे तू कशाला आला रे? आता आम्हाला मुक्काम करायचा ना, आपला वाडा कोण सांभाळी? तर ते मालक कुत्र्याला बोलत असताना पोरीचा बापा निवाले झालो. आमचं कुत्रे थांबा थांबा म्हणले, एक टोपलं आणलं चांदीच, पोरगीने चिंत्या घरी कुत्र्याला पण चांदीच्या टोपल्यात दूध. अशी पोळी चोरली नाना, तर कुत्र्याने 2 पोळ्या 2 लिटर दूध चट 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 आणलं कुत्र्याने. मालकानं असं पाठवून हात फिरला, म्हणजे तरी त्याने गेल्या. आम्ही सगळे इथे येत आपला वाडा सांभाळायला, कोण नाही साहेब ऐकायच्यात नाही. कुत्रं निघ गेलं घरी. घरी गेल्या वाव वाव केलं मालकीने, दारू बोललं तसं लोळगे तुटलेली त्याच्या अंगाची, लोळगे तुटलेली. बसलं तिथं, म्हणून दुसऱ्या दिवशी उजळलं. मग त्याची ती भावकी आली गावात, येत ना डोळ्याचं ऑपरेशन झालं, बिस्किटचा पुरा. आपल्याकडे पद्धतीचा त्याच्या डोळ्यात धसकट गेलं. एखादी दिलपी घातली, त्यानं जाणून बुजून कापलं, दिसण्यासाठी कापलं ना. ती काय हाऊस करत होती, आणि डोळ्याचं ऑपरेशन करणं वाईट आहे. ते ऑपरेशन केल्यावर डॉक्टर त्याला दृष्टी द्याल, आणि त्याच्यात काय वाईट आहे? चांगलीच बिस्किटचा पोळा घेऊन येताना 700ची साडी नेसून येतो. 5 रुपयाचा बिस्किटचा पोळा, त्याचा डोळा येणं लवकर राहत नाही. आज आहे का नाही आपल्याकडे अन्नात? मग त्याची ती भावकी आली, काय म्हणे टबे कुठं गेलता? काय नाही म्हणले, मालकाची साखर पोळा गेलता. मूर्खच म्हणतो, कशाला माणसाच्या नादी लागायचं? आपण कुत्र्याने कुत्र्याच्या इज्जतीत जगायचं, महिमेत जगायचं. आल्या माणसाचे साखर पुढे होतीन जातीन, किती हन्न तुला माणसायन? ते म्हणलं मुकडे बस, माणसाच्या साखर पुढेला गेल्या चांदीच्या टोपल्यात दूध आणि पोळी खाल्ली. मग तू हाल कोणी केले? म्हणलं आपल्या भावकीनच. रस्त्याने कोणी तोडलं त्याला? आपल्या धर्माला बाकीची भीती नाही. तुमच्यातली हरकत तपासा. करणे पाखांड खंड हेची आम्हा करणे काम, वीज वाढवावे नाम. सात दिवस सात रात्र हत्तीच्या सोंडे सारखं पाणी चाललं. काय कर, काय काय गवळी म्हणले, कृष्ण तर नुसती कुंबळीत लावली, काढून घेतलं दबली. अर म्हणले नको आपल्या Oh,
14 समुद्र इतक पानी वाहत होते कशात बसवायचं पाणी रघुनाथ बाबा काय ख्याती नवलाची सातव्या अवतारात एका महाराजाला जेवायला बोलवलं त्या महाराजाचं नाव होतं महर्षी अगस्ती अगस्ती अन्नपूर्णी आमंत्रित केलं कौशल्य माता आदी करून सगळ्यांनी स्वयंपाक केला पात्र रुक्मिणी सीताई साहेबांनी टाकले मारुतीला मीठ वाढण्यासाठी येते मीडिया का कोऑपरेट होते आणि कुठं बी बघा ओरिजिनल कोऑपरेट आणि कन्नड मात्र कन्नड असे पुढे नाकाव मिठाचं काम किती होत जर पदार्थात मीठ कमी पडलं तर मीठ नसल्यावर खा वाटत मिठाचं स्थान नाही होत क्या बात हा रुची नाही चव नाही त्याला इतकी ताकद बरं एखाद्या बाईनं सुगरण बाईनं मिठही व्यवस्थित टाकलं तरी पण मिठाचं काम काय माहितीये का तुमची बोट दोन मीठ हे जेवणातलं लक्ष्मीचं अधिष्ठान म्हणून मारुती रायनं सांगितलं अगस्तीच्या पंक्तीला मी ज्या आईला आई मानतोय त्या आईचं स्थान मीठ आहे मी मीठच वाढणार मारुती राय मीठ वाढायचं सुमंताना अमका पदार्थ वाढला जावडीचं चरित्र वाच लक्षात येईल तुम्हाला कोणी काय वाढत भगवान तो वाढित होते बसले अगस्ती जेवण का जेवलं मथळ आपण एवढं जेवण एवढं जेवण तृप्तीचा ढेकरच येईल भगवंताने विचारलं तृप्ती पाणी पिल्याशिवाय तृप्तीत नाही म्हणून पाणी पुढे जेवण मात्र एका गोटात एक समुद्र केला एका चमने माझा पिता जयाने प्राशिला एका घोटात तोरे साहेब अख्खा समुद्र पेलता आणि समुद्र किती सात मग सात समुद्र पेल किती घोट पाणी झालं सात घोट आणि सात घोटात तर अंदाज का गुरुची नाही मग पंढरपुरातल्या मालकाच्या सातव्या अवतारातल्या प्रभुरामचंद्राच्या लक्षात आलं जीव घातले पण मथुरायला पाणी द्यायची ताकद आपली नाही नवल सांगायला नवल नवल पाणी किती देऊ ते म्हणले साती जरी समुद्र पिले तरी मग तहान जात नाही पाणी देऊन देऊन किती देशील पंढरपुरातल्या मालकाने म्हणजे भगवान प्रभुरामचंद्रांनी पाय धरले सांगितलं गुरुजी या जन्मात जेवण करा पुढच्या अवतारात पाणी पाहिजे सातव्या अवतारात प्रतात्रेता युगात जेवण करा आणि आठव्या अवतारात पाणी पाहिजे आणि म्हणून इंद्राची पूजा न करता गोवर्धनाची पूजा केली इंद्राला राग आला कर्मकांडात इंद्राला अगोदर आवती नसती बघा मी 4 वर्ष कर्मकांड केले इंद्र ब्रह्मदेव इंद्राय प्रशस्त्रजे अहवानांज प्रियतान मम स्वाहा अगोदर नाही 19 स्वर्गातल्या देवायला सुरुवातीला बोलित नाही कारण हे व्याभिचारी आहेत हो व्याभिचारी तुकोबरायली एक बाई फसवायला आलती जायो तू माते न करी सायास आणि अनिष नुदास तैसे नो आणि कोट केलं नव्हतं ओरी बोट केलं कारण हलकत वागणारे लोक ओरी होते आता जर तो प्रसंग आला तर तुकाराम महाराजाला कळणार नाही कोणाकोणाकडे बोट करा कोण कोण किती हराम खोय तुकाराम महाराजाला कळलं नसतं ऐक ना त्यावेळेला खाली लोक वाईट नव्हते गुरुजी आता लय वाईट लोक वाईटपणा करणारे वाईट नाही तो वाईटाला बोकांडीवर घेणारे हे वाईट आहे पिठाला एखादा म्हणत असेल ते बसण्या दारू पितो नालायका त्यानं काही मुताड पिऊ नु पण तू का त्याला आणलंस दोषी तू हे अनिष्टो या विचारो कृतो जया धर्म निरपेक्षता तताम दाता भय वक्षिता रांडे वयस्थिता व्यालियायता कामिनी नसता भूते संचारिणी मला मी सांग काय चालत उठून जाता विठला विठला अलकाटाला प्राधान्य देणारी माणसं अलकाट असतात एखाद्या महाराजाचा अभ्यास कमी असेल
पण त्याचं आचरण गोड असेल तर त्याचे पाय पवित्र असते. त्याला घरी आणा, त्याला पाणी द्या, प्याला भर, त्याला भुका लावा, गंध लावा, त्याचं दर्शन घ्या. तुमच्या घरी पांडुरंग आल्यासारखं होईल. शास्त्र पाठ आहे, कुराण पाठ आहे, गाता चांगलं आहे, ते चांगलं कीर्तन करतो. हराम खोरे त्याला घरी नेऊन तुमच्या घरात समस्या वाटावी हे तितकंच खरं. म्हणून पाणी पिण्या छान के, गुरु करणं पछान के. पाणी चालून प्यावा, नाना आजार होत नाही. आणि महाराज तपासून घरी न्यावा, घरी शुद्ध होत नाही. देखाव्यावर महाराज नाही असं नाही, हे लोक अधिकारी होते गुरुजी. जीवन झालं देवासाठी, अशी लोक घरी यावं. आचरणशील माणसं घरी यावं, सात्विक माणसं घरी यावं, सदाचारी माणसं घरी यावं, देवमान्य माणसं घरी यावं. लोकमान्याला काय करता? देवमान्य आले पाहिजे, लोकमान्य नाही. लोक तमाशाला तीच गर्दी आहे. लहानपणी यांना तुमच्या घरी गाड्या पहिले करून जाईल तरी काय नसते. लोकमान्य किंवा काही बघायला काय, त्यालाही तीच गर्दी आहे. एखादा वात्रट खेळ होता, त्यालाही तीच गर्दी आहे. कीर्तनही गर्दी आहे. देव मान्य असावा, शास्त्र मान्य असावा, पुराण मान्य असावा, संत मान्य असावा, किंवा संप्रदायाची मर्यादा सांभाळणारा असावा, त्याला आमंत्रित करायचं. पैसा आपलं कारणी लागेल. आपण निरकमोडी लक्ष्मी जर चांगल्या घरी गेली तर मग त्या लक्ष्मीची किती परतावा येईल त्याच्यासाठी, त्याच्या हजार वाटांनी. अहो धर्माने एकच आतला दिला, एकच आतला, त्यानं ती रील घेतली आणि फाटलेलं जाळं इंग. धर्म आखा नाही कोणता, फक्त बोट नरकात. माशांचा प्राण वाचला होत्या रीलीमुळे. इतकी मोठी ताकद आहे. आपलं द्रव्य सत्तात्री गेलं पाहिजे, कुठे नाही गेलं. असो सातव्या अवतारात जीव घातला, आठव्या अवतारात पाणी पाहिजे. सात दिवस सात रात्र पाऊस. जगाच्या मालकाने शेषाला आमंत्रित केलं आणि सांगितलं त्या गोवर्धन पर्वताला येळा घाल. शेषनाचा गोल येळा घातला आणि एका जागा जागा ठेवली. 14 समुद्राचं पाणी पडत होत. सातव्या अवतारात जीव घातलं आणि आठव्या अवतारात पाणी पाजलं. पाणी पिळतच होतं माथावर. 14 समुद्र इतकं पाणी. शिळावर शल्या धारी, मेघ जो कळालीला शिळावर शल्या धारी. उपवरायच्या आरती, उपवरायने आरती केली भगवान कृष्ण परमात्म्याची. त्या आरती पोर वरला लागली आणि मग 14 समुद्र इतकं पाणी. रात्र दिवस गवळ्याच्या गाईच्या अंगावर एकदम नाही, पाण्याच्या रुग्णावर एकदम नाही. शेवटी आगोष्टी म्हणजे कोरक पाणी कृष्ण बंद करून आणि मग खालून असं वाकले. इंद्रान म्हणले बस कर, लय नको येड्यावाणी करू, उताना हो नकोस, येड्यावाणी करू नको, बंद कर. आणि मग इंद्रानं पाणी बंद केलं. दृष्टांत संपला. 14 समुद्रा इतका प्रजन्य पाडण्याची ताकद ज्याच्यात आहे ती फक्त आठव्या अवतारातली ताकद होती. म्हणून महाराज म्हणले माणूस. महाराजांना उतरणं, बाबांना उतरणं, आमचे समाधान बाबा लिंगणगावकर बाबांना उतरणं घ्याय. महाराज तरीचे नाही बरं आपलं असतं. पहिला ताई तुम पुढं येते जाती झाल्या मग येत जाईल मिठाला दारीला तुमच्याकडे. Da 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 da
गोष्टी केल्या सांगताय ना एवढ्या अडीच हजार प्रसंग आहेत भागवतात नवलाचे अडीच हजार त्याच्यातले फक्त दोनच सांगितले कौरकही कीर्तन चालू द्या दोन चार वर्ष रोजही दोन घंटे नवलच बोलत राहायचं मास सारखं येडत विद्वान महाराज आता किती दिवस बोलते मास सारखं येडा एवढ्या नवलाच्या गोष्टी सातव्या अवतारात सुरुवातीला बाईच मारली आठव्या अवतारात मी बाईच मारली पण फरक होता सातव्या अवतारात बाई मारली त्यावेळेला 14 वर्ष काही दिवसाचं वय होत आणि आठव्या अवतारात रघुनाथ बाबाजी बाई मारली का त्यावेळेला भगवंताचा जन्म झाला रात्री अष्टमीला म्हणजे नवमी दशमी एकादशी द्वादशी त्रयोदशी चतुर्दशी अमावस्या सात एक आणि अर्धी रात्र म्हणजे 7.5 दिवसाचं पोरग भगवंताचं वय किती होतं 7.5 दिवसाचं आणि 7.5 दिवसाच्या मुलाने शोषण करून एक बाई मारली नवल केवळे केवळे नकळे कानोबाचे कोडे हे नाना प्रकारच्या नवलाच्या गोष्टी तो जगाचा मालक मथुरेत जन्माला आला नंदाच्या घराला मजने गोकुळाला माया उपजली तेथे मायेचा जन्म झालाय मला ठेवण माया घेऊन या उचलिला कमळापती पायीची बंधने गळती हातापायातल्या बेड्या गळल्या आणि घेऊन गेले तिथं गोकुळात गोकुळीच्या सुखांत पार नाही का आजचं प्रसादाचं कीर्तन येऊ नये आपल्या वेळेस सोडावा ट्रॅक्टर किती महागायचा घेतला पाहिजे पण आपला बांधला आला की मोडीलं पाहिजे दुसऱ्याच्या भागात गेलं तेरटे माणसाने जपलं पाहिजे काय होतंय वाटीभर वरणात वाटीभर तूप टाकली की दोन्हीची चव जाते वाटीभर वरणात 2 चमचे तूप असावं तूप खाल्लं असं वाटतं वरण खाल्लं असं वाटतं दोन्ही संमिसळलं की सगळं मातीत जातं एखादं कुठे लोक वेळ काढून आले असो नाना प्रकारच्या खोड्या देवाने केल्या रांगतरंगी चोरीत लोणी धावून धरती गवळणी एक खोडी सांगतो एक खोडी ऐका काल्याच्या कीर्तनातली खोडी ऐकली की तिकडे खोड्या केलेलं पाप संपत आहे पण कळत न कळत बरं का तुम्ही मुद्दाम खोड्या करताना काल्यातल्या कीर्तनातले ऐकत आणि ते इतकं येळ आहे का तुमच्या खोड्या मिटवायला एकच खोडी सांगतो 5 मिनिटं मग आमचे प्रकाश 2 मिनिटं बोलतील त्यांच्या शब्दाचा प्रकाश टाकू दे ना आता ते दिवस आले तर दिवस प्रकाश टाकू विठ्ठल विठ्ठल देवरगावकर ते काल परवा सुद्धा येणार होते मला भेटण्यासाठी पण त्यांच्याही पाठीमागे व्यापार एक कार्यक्रम आज योग छान आहे आजच्या काळाच्या प्रसंगामध्ये आदरणीय सुजित महाराज या ठिकाणी आले जगताप परिवाराच्या वतीनं आम्हा सर्व वारकऱ्यांच्या वतीनं महाराजांना कोटी कोटी धन्यवाद माझा त्यांनी सत्कार केला त्याबद्दल कारण फार मोठा अधिष्ठान आहे देवरगावला हरिकृष्ण बाबांची सजीवन समाधी आहे मी त्या दिवशी दर्शन घेतलं अशा समाधीच्या सान्निध्यात असणाऱ्यांचे सुजित महाराज तुम्हाला सुद्धा साष्टांग प्रणिपात करतो भगवान कृष्ण परमात्मा नाना प्रकारच्या खोड्या करत होते ते खोड्या निमित्त होते काही लोक म्हणले देवानं लोणी चोरलं रघुनाथ बाबा लोणी देवाला चोर कसं म्हणते गाय कोणाची आहे का त्याच्या जमीन कोणाची
जमीन जर आपली आहे तर आपल्याला मनाला वाटणं असं उत्पन्न का होत नाही? तुम्ही किती खत घाला, किती फवारण्या करा, किती मशागत करा, उद्या बागाची तोडणी आणि आज गारा पडले कोणाच्या हातात आहे? त्याच्या आपलं नाही ना. निमित्त्याचा धनी केला से प्राणी. आपण निमित्त मात्र आहेत, आपण फक्त वाहला आलो हे आपल्याला त्यानं वाहला दिली. करण काय, कर आणि खाय इथे बापाची जागिरी नाही. आणि आपली असती तर काही लोकांनी सोनरी असती बोली. पोटोलय खराब आहे, नाराय पोरग मग याला जमीन फाचीत नाही, त्याने बगलात केली असती मात्र यांनी. आपलं नाहीये, सगळं त्याच आहे. देह हे काळाचे, धन कुबेराचे, इथे मनुष्याचे काय आहे? अहो चिटकिलेला रुपया काढून घेते. इतक्या पोरी रडल्या, इतक्या पोरी रडल्या आणि एका पोरीन बापाच्या कपाळाचा रुपया काढला. मेहनत उभे काम काढला, याच्यात लक्ष्मी असते. बाप मेला रुपयात लक्ष्मी. निसर्गाचा नियम आहे, रुपया विसंग देत नाही. भूषणे काढून घेते आणि आवडून देते. बांधून लय सोपी भाषा आहे आमची भाषा म्हणजे जा. पक्का साखळी आवडून सोते मेल्याकडे माझं आलं होतं. करा 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 आवडी देते याच्या पलीकडे सांग का आपलं आहे का सगळे? मेल्यावर अखंड भरलं तुमच्या त्या जागेवर काय ठेवते तुमच्या इकडे दगड ठेवते का? दगड एकदा म्हणलं दगड काम पुन्हा म्हातारा घरी येऊन म्हणून जाळून त्यांना फेकलंय. आणि आता पुन्हा कसं म्हातारा घरी तीन दगड आणि चौथं चुगडं. ते चुगडं म्हणजे गाडग ते बी वापरते. एक जण म्हणलं बारीक खापर काऊन गेले, ते म्हणलं मोठ्या खापरात पाणी साचतंय. आणि त्याच्यात साचलेलं पाणी भरेन पेलं की मथा रुत होते. आणि म्हणून ते खापर पण असतो. काहीच आपलं नाही ना, सगळं त्या मालकाचं आहे ना. आपण फक्त निमित्त मात्र आहे. तरी म्हणते कृष्णान चोरी केली. चोट्ट्या कृष्णाकडे चोर असतो रे नालाय का? ते कसलं चोर आला? ते मालक आहे ना. सगळी सत्ता त्याच्या ताब्यात आहे ना. ज्या दिवशी आपल्यावर त्याची सत्ता आहे तोपर्यंत आपण मंडपात येत, बाजारात येत, घरात येत, यात्रेत येत, वाडीत येत. ज्या दिवशी आपल्यावरची त्याची सत्ता संपल त्या दिवशी आपण मळ्यात असतो. सगळी त्याची ताकद आहे. म्हणून तर त्याला जगाचा मालक म्हणतात. कोणी मुठभर जमिनीचे मालक असतील पण तो विश्वाचा मालक आहे, ब्रह्मांडाचा धनी. हो फक्त ऐक तू संतांच. तो संती केला ऋणी, ब्रह्मांडाचा धनी तो संती केला ऋणी. म्हणून नाचे मागे मागे वाहे अंगे आपुलिया. तो फक्त संतांचा ऐकतो, जागीरदाराचं ऐकत नाही. तर त्याला एकोण्या दिवशी बटन दाबून फुकायचं त्याच्या हातात. त्याला कसं चोर म्हणताय? चित्त चोरी येले नंदाच्या. चोरी केली त्यानं पण चित्ताची केली, अंतकरणाची केली. हे दही दूध ताक हे रूप घे सहज वापरलं. लोणी चित्ताचं प्रतीक आहे रुग्ण. चित्ताचं प्रतीक आहे. एका घरी गेला एक खोटी सांगतो माझ्या मराठवाडी भाषेतली. गेली मी तिकडचीच भाषा बोलतो. तुमची भाषा शिकल्यावर कुठं मदत पिकल? माणसं खक्क्या घरांनी ठेवले तर सोनाराच्या मुस्कुनीनं कपणी ठेवते. खक्क्याच गंधात ते. आणि मग एका घरी त्या बाईला चौदा गाई. चौदा गाईच्या खाली एकही गाई बाई नव्हती. एकही गोकुळात असा एकही माणूस नव्हता. त्याला 13 गाई येतात. 14 नंतर मग 9 लाख नंद राजाकडे. आई तुझा मी एकुलता एक, गाई राखी तो 9 लाख. गाई राखू नी झिजरी नक, मला जीव घाल. यशोदे घराकडे चाल, मला जीव घाल. 9 लाख गाई येते. त्या बाईच्या घरी गेले. 13 14 गाई 14 गाई. त्या बाईच्या घरचं लोणी गिनी खाल्लं. चुक एकच केली. वीर जिथे पोळले ते मोडके पोळून टाकले. पण तिला कळालं कृष्णाने हे काम केलं. घरी आली आणि यशोदेला सांगितलं, बाई साहेब, मालकीनबाई, महाराणी, गोकुळच्या नाम महाराणी साहेब, काय तुमचा कृष्ण आमच्याकडे 4-2 मुलं घेऊन आला आणि काय केलं? आमचे दही दूध लोणी त्याच खाल्लं पण गिरजी ते फोडून टाकते. बाई तुमच्या कन्याला सांगा मी सगळ्या गाईचं लोणी त्याला देत जाईन पण गिरजी ते फोड जाऊ नको. असं सांगा बरं बाई, सांगा हे ऐकू लागलो. कोमल बोलल्यामुळं देवाच्या डोळ्यातून पाणी आलं. अरे आपल्याला गतीलं नाही, काय नाही काय नाही काय नाही. गतीलं 27 मित्र होते देवाचे. हो 27.
अक्रूर बलराम दादा 28 आणि रथातले अक्रूर 29 संख्येला आपल्याकडे फार मोठी किंमत आहे. 24 एकादशी आणि 5 पर्वणे 24 एकादशी आणि 5 पर्वणे 29 संख्या वारकरी संप्रदाय फार मोठी श्रेष्ठ संख्या आहे. ताकदी करायची मग 27 गोपाळ सोबत याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे आज देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी पोट भर देतो. हे सकाळी कृष्ण परमात्म्याच्या घरी जल्दी खाला ते म्हणला कुठलाही पुढारी घरच देत नसतो. आपल्याला बाहेर जावं ही रस्त्याने जाता जाता प्रसंग काय झाला. कोणी एक बाई भेटली कुठे गेली ती काही नाही म्हणे कृष्णाने आमच्याकडे काल चोरी केली. चोरी नाही केली त्यानं दोन्ही खाल्लं दही सुद्धा खाल्लं अगो ताक पण पिलं ग काहीच माझ्या घरचं ताक आवडत असेल कृष्णाला कोण बोलेल करती बाई ताक पण पिलं ग त्यानं अगो विरजी ते चाटू चाटू खाल्ले पण दुःख आहे का गोष्टीचं त्यानं गाडगीत फोडून टाकली. विरजी तर म्हणजे गाडगं ते फोडलं ग त्यानं फोडलं आणि मग तू काय म्हणले काय नाही मी त्याला म्हणले त्याच्या आईला म्हणले मी सगळं दोन्ही देत जाईन पण विरजी ते फोड काय वेळ पडे गोपाळ म्हणले कृष्णा तिचा नवरात्रीशी गाई सांभाळायची पण हिने नवऱ्याला कहत लोणी दिली नाही आपल्याला लोणी कसं खाऊ देईल. देव म्हणले जी नवऱ्याला लोणी देत नाही का अशाच घरची चोरी खायचं त्यात नीट करायच्या. बाकीच्या ह्याच्या घरी आपण संध्याकाळी चोरी करतो हिची दुपारच करायची. गोपाळ म्हणले अरे लय हानून रहती मेन सोबत म्हणजे मी सोबत असलं का मेन बॉस आहे पुढे अरे तुमचा तुम्ही काय ताण घेता चला माझ्या सोबत. पाच मस्त पैंजण घातले पायामध्ये आणि तिच्या दारात आल्यावर शमशनानं मला असं लागलं म्हणताय बाळाच्या पायी वाज चालू 2 घंटे झाले रात्री ते जर येत नाही बांधार भाकरीचं टोपलं पाहिलं की बैल उठून घेते आणि 2 तास कीर्तन झालं की हे वर फटून घेते. शेतकरी कोण नाचतो तू सुनाल म्हणजे सुनलाय पाय बर भाई लय लांब जाऊ नको ते येत आहे मोठ्या चौकटीतून बाहेर पाहिल्या बरोबर म्हणजे अरे भाई त्याचे आपल्या दारात दारात येत नाच तू मागव सासून सांगितलं तू मागव तू मागव आधी असे हिंगळे किंगळे डोळे केले तिने पण नाचलेलं पाहिलं पोटातच काय काय नाच त्याला पाहिलं हिंगळे पिंगळे पाहिली आम्ही धरावी पैसे पाहिल्याबरोबर घेतला होते इतकी त्याच्या दृष्टीत रूपातली ताकद आहे म्हणजे घे तुमचं आमचं रूप थोडंच ते रूप रूप केलं आहे काय मथारी बंगली तिच्या वाड्यात 2-4 मथाऱ्या आलत्या अशा सोन्याला नीट न बोलणार
सुनन सांगितलं आता मी शेतातून येते तुम्ही जर शेतात पोळ्या टाकावर केल्या का पोळ्या नाही नाही कंबर दुखायली सुन घरी आल्या स्वयंपाकाला लागल्या ही शेजारी तिथे गेली शेजारी पोळ्या लाटू लागली मी तिला उंडे करून देऊ लागली ओरिजिनल मांजरच म्हणू लागलो म्हणजे सुनन स्वयंपाक म्हणल्या करीन शेजारी पोळ्या करायला लागल्या तिला उंडे करून द्यायली घर हिंदी धोक्याच्या कोणाचे पहिले मांजरात बायकायला जर येतो तेव्हा सुनांना आपलं वजन सांभाळायचं सासू तेव्हा सासूला जर ओरिजिनल दुधाचा चहा पाहिजे असेल तर आपलं पठ्याचं एक वाक्य ऐकायचं सुन दिवाळीनं आली की तिनं कसाही पी सांग 10 रुपयाचा जरी आणला ना तर सासूच्या घरी घरी कोणी आले की दरकवायला आलं म्हणा दरकवाई पाहणं आमच्या सुनबाई काल दिवाळीनं आल्या माहेरावून आल्या तर पाहण कसा पी सांगला बाई चंद्रावाने चमकायला टाकायला धुडक तिनं दूध सांडून दिलं काळा याच नाव कीर्तन हो तुम्ही घरी वाईट वागत आणि कीर्तन काळाच्या पुढे बसायला काय बॉम्ब पडून बोका लिहून भागवताला पुढे कीर्तनात पुढून वागायचं खरा काय अर्थ त्या वागणं चांगलं असो असो काय झालं त्यामुळे आतमध्ये शेवटची खोडी बजार 5 मिनिट आज चालतो ना पुढे तुम्ही लय चाल हल्ली आज म्हणजे मध्ये येईन कालच म्हणली होती मारण मारत नाही बाबा ही मध्ये पण नाच जास मध्ये आला जास नाचला तर पण नाचल्यावर म्हणून बंद झाले ते न खरे म्हणले अरे नाच ना बाबा काय बरा नाच दुसरे बघा वाटत ते म्हणलं एकटा कुठं नाचू सोबत पाहिजे कोण अरे साडे रानाचं माणसं शेतात गेले कोण नाचून ते मग तुम्ही येत ना बाय येत ना वाड्यात वाड्यात काय होतं म्हणजे काय होतं म्हणे वाड्यात वाड्यात नाचायला नाचीत नाचीत हावदा कड्या कॉपऱ्यात मेन मालकी ना तर आणि इकडे जाईल म्हणलं 27 जण मदत होतील चौकट मदातून एक जण नाच केलं देवा जमलं येणं नाचीत नाचीत नळा कड्या कॉपऱ्यात आता बाकीच्या ज्या बाहेरच्या आहेत त्या त्याला काही गरज नाही पण मेन मालकी नव्हती ती म्हणजे कृष्णा एकदा असं केलं आणि एकदा असं काम केलं ते म्हणा मला झटका देतो मा झटका नको ते म्हणा मारायचा येतच नाही मा झटका मारायचा येतच नाही थांब तुला ताकद भात आणते ते म्हणलं दुसरं दोन तरी काय तव ते पालथी दुधाने आणि मग म्हणली मा मेल्याचा झटका कळा लागल असं केलं तर आबोपा मदत घातले आणि असं केलं तर बाहेर काढले काय त्याच्या लिला होता यशोदेने सांगितलं कृष्णा आता तुला इथं नाही शाळात जायचं आता जाई राणा सवे घेऊन गोधना पावा घोंगडी घेऊन पाळी भगवान परमात्मा यमुनेच्या तीरावर गाई वासरे घेऊन गेले थकले गोपाळ एकत्रित बसले विप्रतवेन शृंगायम यज्जायतेन तटः कृतांत भगिनी भयो प्रसादेरस्तु कवलं दुर्लभो दुर्लभो सुरवरानां सुलभो वैष्णवजनाय यत् सुलभो वैष्णवानां धरा मृत्युर्लोकस्ततवेच जाम्बुदीपेनां प्रसादेरस्तुयं गोपाल कृष्ण भगवान की जय ज्ञानेश्वर याईने तरी मोठ्या श्रद्धेने चालत असलेला अखंड अभिनाम सप्तज्ञानदानंदा सोहळा 2 मिनिटं बोलतील मग काल्याचा अभंग होऊन दह्यांनी भुकेल 2 मिनिटं प्रकाशित आजचं